उत्तर प्रदेश च्या देवरिया जिल्ह्यात 15 वर्षांनंतर मुलगा जिवंत घरी परतल्याची घटना घडली आहे। एका मुलाला सापाने दंश दिला होता, ज्यात त्याचा मृत्यू झाला। घरच्यांनी सरयू नदीत त्याला वाहून दिले, परंतु तोच मुलगा पुन्हा जिवंत होऊन घरी परतला। 15 वर्षांनी मृत मुलगा घरी परतलेला पाहून कुटुंबाला सुखद धक्का बसला। या घटनेची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे। अनेक जण हे ऐकून हैरानही झाले। भागलपूर ब्लॉक पासून मुरासो गावात राहणाऱ्या राम सुमेर यादव यांचा मुलगा अंगेश, ज्याला 15 वर्षांपूर्वी सापाने चावले होते, त्याचे शरीर निळे झाले। घरच्यांनी तांत्रिकाकडे घेऊन उपचार केले, मात्र तो जिवंत राहिला नाही। त्यानंतर घरचे त्याला घेऊन सरयू नदी किनारी पोहोचले, तेव्हा बोटीत चढताना मृतदेहाचे लघु शंका केली। ते पाहून घरच्यांनी पुन्हा सरकारी हॉस्पिटल गाठले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। काहींनी मृतदेह केळाच्या पानात गुंडाळून सरयू नदीच्या प्रवाहात सोडण्यास सांगितले, तसे घरच्यांनी केले। त्यानंतर आता ग्रामपंचायत सदस्य सत्येंद्र यादव यांना रविवारी व्हॉट्सअपवर ओळखीच्या व्यक्तीने एक फोटो पाठवला। हा व्यक्ती गावात राहणारा आहे, खूप वर्षांनी परतलाय, परंतु त्याला गावचे नाव माहीत नाही असे सांगितले। तेव्हा हा फोटो गावात सगळ्यांना दाखवण्यात आला। जेव्हा फोटो व्हायरल झाला, तेव्हा तो अंगेश असल्याचं समजलं, ज्याला सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला होता। अंगेशच्या कुटुंबियांनी गावातील काही लोकांसोबत जात त्या युवकाचा शोध घेतला। या युवकाने गावातील एकाला ओळखले, त्यानंतर हळूहळू आई काकी यांची ओळख पटली, त्यानंतर त्याला गावात घेऊन आले। तो रस्ता स्वतः सांगू लागला, गावात उतरला आणि घरी गेला। त्या ठिकाणी आल्यावर गावाचं नाव आठवत नव्हतं, केवळ बेलथरा रोड एवढं लक्षात होतं। तो स्टेशन जवळील दुकानाजवळ पोहोचला, तेव्हा त्याच्या आठवणीत असणाऱ्या काहींची नावांची विचारणा त्याने दुकानदारांना केली। त्यातील मुन्ना यादव अशा व्यक्तीचे नाव त्याने घेतले, जो अंगेशच्या गावात राहायचा। मुन्ना यादवला दुकानदार ओळखत होते, त्याच्या माध्यमातून गावातील सत्येंद्र यादव यांना माहिती देण्यात आली। मुलाचा फोटो पाठवण्यात आला, त्यानंतर अंगेशची ओळख पटली।